हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल मी अजय कुमार गोसावी इकॉनॉमिक्स क्वेश्चन बँक अर्थशास्त्र प्रश्न संचारचं आपण सिरीज सुरू करतोय याच्यामध्ये दहा ते बारा क्वेश्चन एका लेसनमध्ये कव्हर केले जातील आणि ते लेसन कव्हर करताना त्या प्रश्नाचं अचूक उत्तर काय आणि त्या उत्तराचं एक्सप्लेनेशन काय आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत म्हणजे याच्या अनुषंगान आपला अभ्यास आणखी होण्यास मदत होईल दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सिरीजचा उपयोग तुम्हाला सर्व प्रकारच्या पर स्पर्धापरीसाठी उपयुक्त होईल परंतु याचं जास्त फोकस हे आपण एम पी एस सी ओरिएंटेड ठेवणार आहे म्हणजे एम पी एस सीला ज्या प्रकारे प्रश्न विचारले जातात त्या प्रकारे प्रश्नांची सिरीज आपण अरेंज करणार आहोत दुसरं महत्त्वाची म्हणजे जर तुम्हाला जर लेसन आवडलं तर चॅनलला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लेसन जर आवडले तर तुम जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा तर आज आपण काय कोऱ्या वेळ न दौडता आपल्या लेसनला सुरुवात करूया आज आपला पहिला पॉइंट आहे तो म्हणजे शासनाने गरिबी निर्मूलनासाठी केलेल्या विशेष उपाययोजनाबाबत अयोग्य पर्याय ओळखायला सांगितलंय पहिला पर्याय आहे राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम तर यातला कशासाठी आहे तर कामाच्या बदल्यात धान्य दुसरा कार्यक्रम आहे एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम पदवीधरांना स्वयंरोजगारासाठी मदत तिसरा कार्यक्रम आहे स्वयंरोजगारासाठी ग्रामीण युवकांना प्रशिक्षण कशासाठी तर स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण आणि चौथा आहे जवाहर रोजगार योजना प्रश्न काय आहे तर प्रश्न दिलेला आहे आपल्याला तो तर तो, तो आहे शासनाने गरिबी निर्मूलनासाठी केलेल्या विशेष उपाययोजना आता पहिलं जर लक्षात ठेवलं तर प्रश्न जर नीट पाहिला तर राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम गरीब निर्मूलनासाठी केलाय का तर हो केलाय किंवा एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम हा गरिबी निर्मूलनासाठी केलाय का तर केलाय किंवा स्वयंरोजगारासाठी ग्रामीण युवकांना प्रशिक्षण हा सुद्धा गरीबी निर्मूलनासाठी किंवा केलेला आहे आणि जवाहर रोजगार योजना पण केलेला आहे मग याच्यामध्ये फरक काय आहे तर पर्याय क्रमांक दोन मध्ये एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम जो दिलाय तर त्याच्या पुढं काय म्हटले त्यांनी की पदवीधरांना स्वयंरोजगारासाठी मदत तर हे पदवीधरांना स्वयंरोजगारासाठी मदतीसाठी नाहीये त्यामुळं ह्याच्यातलं अचूक म्हणजे अयोग्य पर्याय कोणता असेल तर पर्याय क्रमांक दोन हा अयोग्य असणार आहे आता मग प्रश्न असा उरतो की एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमाच्या संदर्भात काय आहे तर एकात्मक ग्रामीण विकास कार्यक्रम त्याला आपण आय आर डी पी असं म्हणतो आय आर डी पी म्हणजे काय तर इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम आयआरडी पी म्हणजे काय तर इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम याची सुरुवात कधी झाली तर गांधी जयंतीला दोन ऑक्टोबर एकोणीसशे ऐंशीला गांधी जयंतीला या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली होती आता या कार्यक्रमाचं उद्दिष्ट काय कशासाठी हा कार्यक्रम सुरू केला गेला होता तर या कार्यक्रमाचा एकच फोकस होता नावातच आहे एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम म्हणजे ग्रामीण भागातले जे गरीब आहेत तर त्यांना स्वयंरोजगार तयार करण्यासाठी काही महत्त्वाचे स्रोत उभारणं गरजेचं आहे तर अशा प्रकारचे स्रोत उभारून नेण्यासाठी लागणारी जी आर्थिक मदत असेल आता समजा मदत आहे एखाद्या वेळेस व्यापारी बँके असेल किंवा एखादी प्रादेशिक बँक असेल किंवा एखाद्या ग्रामीण भागामध्ये सहकारी बँक असेल तर हे जे व्यापारी प्रादेशिक आणि सहकारी बँक आहेत ना या बँकाच्या मदतीनं त्याच्यामध्ये त्यांना आर्थिक मदत पुरवायची आर्थिक स्तरावर सुधारणा घडवून आणायची याच्या अनुषंगाने ही योजना तयार करण्यात आलेली होती त्यामुळे लक्षात ठेवा एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम आय आर डी पी म्हणतो त्याचं योजनेची सुरुवात महत्वाची आहे दोन ऑक्टोबर एकोणीसशे ऐंशी तर हा एक आपला पहिला प्रश्न आहे आय होप की हे तुम्हाला समजलं असेल त्यानंतर जवाहर रोजगार योजना वगैरे हो ते पुढं आपण डिस्कस करणारच आहोत त्यानंतर होती ती म्हणजे स्वयंरोजगारासाठी ग्रामीण युवकांना प्रशिक्षण त्या योजनेला काय म्हटलं जातं तर ट्रायसेम असंही म्हटलं जातं टी आर वाय एसईम -E असंही म्हटलं जात ट्रायसेम आता ही योजना कधी सुरुवात केली होती किंवा या योजनेची सुरुवात कधी झाली होती तर याची सुरुवात झाली होती पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणऐंशी कधी झाली होती पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणऐंशी कशासाठी सुरुवात केली ती स्वयंरोजगारासाठी तर स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण देणं ग्रामीण भागातल्या युवकांना आणि त्यांना सक्षम बनवणं हे त्याचं महत्वाचं उद्दिष्ट होतं तर ट्रायसेमची सुरुवात कधीची आहे तर दिनांक महत्वाची आहे ती म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणऐंशी हे जरी लक्षात ठेवलं तरी मोर्द्यान आहे त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे भारतातील लोकसंख्येची वैशिष्ट्ये ओळखा त्याच्यामध्ये अ ब क ड असे विधानं दिलेले आहेत आणि याच्यामध्ये काय सांगितलं आहे तर आपल्याला ओळखलंय सांगायचं वैशिष्ट्य ओळख आणि याच्यातलं बरोबर कोणतं चुकीचं कोणतं हे आपल्याला ठरवायचं आहे पहिलं सेंटेन्स आहे जन्मदरो मृत्यूदर यातील घटता फरक दुसरा आहे घटता बालमृत्यू दर तिसरा आहे लोकसंख्या दर्श दशवर्षिक वाढीचा घटता दर आणि चौथा आहे कमी जन्मदर आणि उच्च मृत्यू दर असे दिलेले चार सेंटेन्स आहेत आणि खाली पर्याय दिलेले आहेत एक दोन तीन आणि चार त्याच्यामध्ये अब, अब क वरील सर्वांनी यापैकी नाही तर या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे तर, तर पहिलं विधान आता आपण पाहूया याचा अचूक उत्तर आहे ते म्हणजे अबक बरोबर म्हणजे जन्मदर मृत्यूदर याच्यातला जा घटता दर आहे हे आहे बरोबर आहे कारण सध्या जन्मदर मृत्यूदरांमध्ये घटता दर होत आहे घटता बाल दर हे सुद्धा बरोबर आहे दुसरं म्हणजे दश वार्षिक वाढीचा लोकसंख्या दश वार्षिक वाढीचा वाढता दर म्हणजे जर तुम्ही कम्पॅरिझन केलं दोन हजार एकोणीसशे एक्क्याण्णव ते दोन हजार एक दोन हजार एक ते दोन हजार अकरा तर याच्यामध्ये तुम्हाला ते स्पष्टपणे जाणवतोय की लोकसंख्या वाढीचा घटता दर हळूहळू कमी -कमी परंतु ड विधान हे चुकीचं आहे का तर कमी जन्मदर नाही आहे अजूनही भारतातला जन्मदर एवढ्या प्रमाणात कमी नाही की जेवढ्या मृत्यूदराचा आहे तर जन्मदर हा त्या प्रमाणात वाढलेला आहे त्या प्रमाणात आहे आपला मृत्यूदर सुद्धा आता बऱ्याचशा सुविधा क मिळाल्यामुळं तो कमी कमी होतोय हा हेही त्याच्यामगच रिझन आहे आता आपण लोकसंख्या संक्रमणाचे जे टप्पे आहेत ते एक दोन तीन आता भारत कोणत्या टप्प्यात आहे तर भारत तिसऱ्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे असं आपण भारतीय लोकसंख्येच्या बाबत म्हणू शकतो ओके त्यानंतर पुढचं विधान आहे खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे पहिलं विधान आहे लोकसंख्या स्थितांतराचा सिद्धांत जन्मदराचे व मृत्यू दराचे उच्च वेगाकडून कमी वेगाकडे स्थितांतर स्पष्ट करते दुसरं विधान आहे एकोणीशे एकवीस या वर्षाला महाविभाजन वर्ष असं म्हणतात याच्यातलं आपल्याला योग्य विधान ओळखायचे तर या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे तर पर्याय क्रमांक तीन अ आणि ब दोन्ही विधाने काय आहेत बरोबर आहेत आता प्रश्न पाहिला लोकसंख्या स्थितांतराचा सिद्धांत तर आता या सिद्धांतरामध्ये स्पष्टपणे दिसतंय की जन्मदर आणि मृत्यूदर हे उच्च वेगाकडून कमी वेगाकडे चालले कारण मृत्यूदर कमी होण्याचं प्रमाण म्हणजे आरोग्याच्या सुविधा जन्मदर कमी होण्याचं प्रमाण म्हणजे फॅमिली प्लॅनिंग आणि बऱ्याच गोष्टींच्या झालेल्या सुधारणा ह्या त्याच्या कारणीभूत आहेत दुसरं रिझन आणखी महत्वाचं म्हणजे आता हे एकोणीसशे एकवीस या वर्षाला महाविभाजन वर्ष असं का म्हटलं जातं तर आपण आतापर्यंत एकोणीसशे एक ते एकोणीसशे अकरा अकरा ते एकवीस एकवीस ते एकतीस एकतीस ते एक्केचाळीस हे जर पूर्ण वर्षांच्या जर लोकसंख्या वाढीचा दर जर बघितला तर तुम्हाला याच्यावरून एक स्पष्टपणे जाणवतं की एकोणीसशे एकवीस या वर्षामध्ये लोकसंख्या वाढीचा दर हा निगेटिव्ह होता म्हणजे प्रत्येक वर्षामध्ये हा पॉझिटिव्ह होता त्या वर्षामध्ये बऱ्याच रोगराईचं प्रमाण आणि बऱ्याच फॅक्टर आहेत महायुद्धाचा पण थोडासा इफेक्ट आहे आणि बऱ्याच रोगराईचे प्रमाण जास्त असल्यामुळं त्या दशकामध्ये लोकसंख्या वाढीचा दर हा ऋणात्मक होता त्यामुळे एकोणीसशे एकवीस या वर्षाला काय म्हटलं जातं तर महाविभाजनाचं वर्ष असं म्हटलं जात पुढचा प्रश्न आहे पर्याय प्रश्न क्रमांक चार कुटुंब कल्याण कार्यक्रम कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला त्याचं पहिलं विधान आहे ऑप्शन आहे एकोणीशे पन्नास एकोणीशे छप्पन एकोणीशे बावन आणि दोन हजार तर याचं जे अचूक उत्तर आहे कुटुंब कल्याण कार्यक्रम आता तुम्ही याच्यामध्ये कन्फ्युजन करायचं नाही कुटुंब कल्याण कार्यक्रम वेगळा कुटुंब नियोजन कार्यक्रम वेगळा कुटुंब कल्याण कार्यक्रमाची सुरुवात हे होती ती एकोणीशे बावन्नला आणि मग आता तुम्हाला प्रश्न आहे की कु कुटुंब कु... नियोजन कार्यक्रमाची सुरुवात कधी झाली जर तुम्हाला त्याचं उत्तर माहित असेल तर तुम्ही ते जरूर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा कुटुंब कल्याण कार्यक्रम हे जरूर लक्षात ठेवा एकोणीशे बावन्न आहे परीक्षामध्ये फसवलं जातो कुटुंब नियोजन आणि कुटुंब कल्याण कार्यक्रमाच्या वरून त्याच्यानंतर पुढचं विधान आहे दहाव्या पंचवार्षिक योजनेबाबत अयोग्य विधानं ओळखायची आहेत आता त्याच्यामध्ये चार विधान आहेत पहिलं विधान आहे स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये वार्षिक सरासरी वृद्धी सात पॉईंट आठ टक्के झाली दुसरं विधान आहे त्यामुळे भारत हा वेगाने विकास करणारा देश ठरला तिसरं विधान आहे औद्योगिक क्षेत्रातील वृद्धी आठ आठ टक्के वार्षिक दरांना झाली आणि चौथं विधान आहे फेब्रुवारी दोन हजार सात मध्ये भारताचा विदेशी चलनाचा साठा एकशे पंच्याऐंशी बिलियन डॉलर पर्यंत पोहोचला तर आपल्याला याच्यातला अचूक पर्याय किंवा अचूक उत्तर ओळखायचं आहे आता तुम्ही प्रश्न पाहिला तर स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये दे किती वाढ झाल्या तर सरासरी सात पॉईंट आठ टक्के हे विधान बरोबर आहे हे तुम्ही जर चार्ट जर पाहिलं असेल तर त्यानुसार तुम्हाला ते समजून जाईल दुसरं महत्वाची म्हणजे औद्योगिक क्षेत्रातली वृद्धी दर हा आठ पॉईंट आठ टक्के आहे हे तुम्हाला जरूर लक्षात ठेवायचं आहे दहाव्या पंचवार्षिक योजनेमध्ये हे विधान बरोबर आहे हे पण विधान बरोबर आहे फक्त विधान दोन चुकीचं आहे चौथं पण विधान बरोबर आहे तर दहाव्या पंचवार्षिक योजनेमधलं लक्षात घ्या ठेवायचं तर औद्योगिक क्षेत्रातला जो वृ वार्षिक दर आहे वृद्धी दर तो आठ पॉईंट आठ टक्के आहे हे जरूर लक्षात घ्या त्याच्यानंतर फेब्रुवारी दोन हजार सातमध्ये मध्ये जर भारताचा परकीय विदेश चलनाचा साठा जर बघितला तर तो एकशे पंच्याऐंशी बिलियन डॉलर पर्यंत होता हेही विधान बरोबर आहे आता दहाव्या पंचवार्षिक योजनेमध्ये भारत हा वेगानं विकास करणारा देश ठरला का नाही तर कमी वेगानं परंतु विकासाच्या दिशेनं चालणारा देश ठरलाय त्यामुळे असं विधान बरोबर ठरलं असतं त्यामुळे हे विधान काय होतंय सपशेल चुकीचं ठरतंय या सेंटेन्समध्ये म्हणजे भारत हा वेगाने विकास करणारा देश ठरलेला नाहीये तर तो विकासाच्या दिशेनं चाललेला देश ठरला असं आपण म्हणू शकतो म्हणजे या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन हे विधान हे काय आहे चुकीचं आहे पहिला पर्याय बरोबर आहे तिसरा बरोबर आहे आणि चौथा सुद्धा बरोबर आहे त्यानंतर पुढचा पॉईंट आहे इसवी सन दोन हजार अठरामध्ये मध्ये अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक कोणाला मिळाले की ज्यांनी शाश्वत व दीर्घकालीन आर्थिक विकासामध्ये योगदान देणारं लिखाण केलं होतं तर त्याचं पर्यायचार आहेत पहिला आहे प्राध्यापक सोलो आणि सॅम्युल्सन गुन्नर मिरडल आणि प्राध्यापक राजन तिसरा आहे प्राध्यापक वि विल्यम नॉर्धॉस आणि पॉल रोमर चौथा हे अमर्थसेन आणि प्रसू याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे विल्यम नॉर्दॉस आणि पॉल रोमन आता कसं होतं दोन हजार अठराचं नोबेल पारितोषिक अर्थशास्त्रातलं आणि दोन हजार एकोणीसचं नोबेल पारितोषिक कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करताना तुम्ही त्या वर्षातलं नोबेल पारितोषकाच्या बद्दलही माहीत असणं गरजेचं आहे आणि अगोदरच्या वर्षामध्ये काय मिळालं आणि कशासाठी मिळालं ते महत्वाचं आहे आता तुम्ही अभ्यास करताना तुम्ही दोन हजार एकोणीसच्या नोबेल पारितोषिकाचा अभ्यास केला असेल परंतु अठराचा सुद्धा महत्वाचा आहे म्हणून तो प्रश्न आपण कव्हर करतोय दोन हजार अठरामध्ये ज्या अर्थशास्त्राचं नोबेल पारितोषिक हे विल्यम नॉर्धॉस आणि पॉल रोमर यांना मिळालं कशासाठी मिळालं होतं तर त्यांनी शाश्वत व दीर्घकालीन आर्थिक विकासामध्ये योगदान देणारं लिखाण केलं होतं शाश्वत आणि आर, दीर्घकालीन आर्थिक कसामध्ये तर हे एक पॉइंट जाता फक्त तुम्हाला माहीत असावं म्हणून घेतलेला आहे पुढचा पॉइंट आहे गाहूक किंमत पुढील पुढीलपैकी कोणत्या वस्तूंच्या किमतीचा विचार केला जातो तर याचा पहिला पर्याय तीन विधान आहेत तीन सेंटेन्स आणि त्याचा अबक पर्याय दिलेले आहेत प्राथमिक वस्तू इंधन आणि उत्पादित वस्तू तर आता या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे तर ते स्वरीलपैकी सर्व ग्राहक किंमत निर्देशांक यांच्यामध्ये प्राथमिक वस्तू इंधन उत्पादित वस्तू यांचा समावेश होतो आता भारताचा जर विचार केला तर निर्देशांक काढताना दोन प्रकारचे असतात एक असतो गाहू किंमत निर्देशांक गहोत किंमत निर्देशांकला आपण म्हणतो होलसेल हां होलसेल प्राइस इंडेक्स आणि दुसरा असतो तो ग्राहक किंमत निर्देशांक त्याला आपण कंज्युमर प्राइस इंडेक्स डब्ल्यू पी ए आणि सी पी ए आता डब्ल्यू पी ए काढताना काय केलं जातं तर वस्तूच्या गाहू किंमतीवरून काढला जातो म्हणजे याच्यामध्ये कन्सिडर काय केलं जातं तर वस्तूंच्याच फक्त वस्तूंच्याच किमतीचा समावेश काय तर फक्त वस्तूंच्याच किमतींचा समावेश केला जातो गाव किंमत निर्देशांक आहे जो त्याच्यामध्ये काय केलं जातं तर याच्यामध्ये वस्तू आणि सेवांच्या किमतींचा समावेश केला जातो म्हणून ग्राहक किंमत निर्देशांक किंवा त्याला कन्झ्युमर प्राइस इंडेक्स ला काय म्हटलं जातं कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स असंही म्हटलं जातं हा पॉईंट महत्वाचा आहे कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स हे जरूर लक्षात ठेवा त्यानंतर पुढचा पॉईंट आहे प्रश्न आहे खालीलपैकी कोणते सहस्रक विकास ध्येय नाही पहिला आहे अतिगरिबी आणि भूक यांचे उच्चाटन दुसरा आहे सार्व सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण साध्यता तिसरा आहे बालमृत्यू दर कमी करणे चौथा आहे कृषी शाश्वतता साध्य करणे तर याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार ते अचूक ध्येय नाही आहे पहिले तिन्ही ध्येय आहे ते एस डीजी आणि एम एम जी हे सगळं तुम्ही डिटेलमध्ये करायला हवं त्याचा डिस्टिंग्विश एकदा जर वाचलं तर तुम्हाला त्याच्यावर कशा प्रकारचा प्रश्न आला तर तुम्ही ते सोडवू शकता त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी योग्य विधानं ओळखायचे आहेत अं पहिलं विधान आहे आर्थिक वृद्धीच्या संकल्पनेत गरिबी बेरोजगारी आर्थिक विषमता इत्यादी समस्या निराकरणाचा प्रयत्न केला जात नाही दुसरा आहे आर्थिक वृद्धी ही संख्यात्मक संकल्पना आहे आता तुम्हाला याचा प्रश्न म्हणजे ना आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत ह्याच्या अगोदर जे लोकसंख्येचा टॉपिक झाला किंवा अर्थशास्त्र अकरावी अर्थशास्त्राचं जे नवीन पुस्तक आहे तर अर्थशास्त्रातले महत्वाच्या मूलभूत संकल्पना आहे याच्यावरचे लेसन अपलोड केलेलं आहे त्याच्यामध्ये मी ते आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी याच्याबद्दल डिटेल सांगितलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता आर्थिक वृद्धीची जी संकल्पना आहे तर याच्यामध्ये ते केलं जात नाही आर्थिक विकासाच्या संकल्पनेमध्ये मात्र आर्थिक वृद्धीच्या संकल्पनेमध्ये केलं जात नाही परंतु आर्थिक विकासाच्या संकल्पनेमध्ये गरिबी बेरोजगारी आर्थिक विषमताना याच्या समस्याचा निराकरणाचा प्रयत्न केला जातो आर्थिक वृद्धी ही संख्यात्मक संकल्पना आहे परंतु आर्थिक विकास ही गुणात्मक संकल्पना आहे हे हा एक फरक आहे म्हणजे याचं उत्तर काय तर दोन्ही पैधानं बरोबर आहे म्हणजे आर्थिक वृद्धी ही संख्यात्मक संकल्पना आहे आर्थिक विकास हा गुणात्मक संकल्पना आहे हा एक आतला महत्वाचा त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी सुरू केलेली जवाहर रोजगार योजना पुढील कोणत्या वर्गासाठी होती आदिवासी वर्ग अनुसूचित जाती वर्ग का वेटबिगार यांच्यासाठी तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अ ब ख तिन्ही बरोबर म्हणजे ही योजना आदिवासीसाठी पण होती अनुसूचित जातीसाठी पण होती आणि वेट बिगार यांच्यासाठी पण होती मग आता प्रश्न परतो तो जवाहर रोजगार योजनेबद्दल तुम्ही काय सांगू शकाल जवाहर रोजगार योजना आता जवाहर रोजगार योजनामध्ये म्हणजे ज्या सहाव्या पंचवर्ष योजनेमध्ये सुरू करण्यात आलेल्या दोन योजना होत्या त्याचं एकत्रीकरण करून जवाहरलाल रोजगार योजना सुरू केली एक एप्रिल एकोणीसशे एकोणनव्वद रोजी आता कोणत्या दोन योजनांचं मिलीन करून एकत्र करून जवाहर रोजगार योजना एक एप्रिल एकोणीसशे एकोणनव्वद रोजी सुरू केली तर ती केली पहिली म्हणजे एन आर ए पी एन आर ए पी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट प्रोग्रॅम दोन ऑक्टोबर एकोणीसशे त्र्याण्णव हे महत्त्वाचं आहे जसं आय आर डी पी तुम्ही दोन ऑक्टोबर एकोणीशे ऐंशी लक्षात ठेवलं तसं नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट प्रोग्रॅम त्याला आपण एन आर ए पी म्हणतो तर ती दोन ऑक्टोबर एकोणीशे त्र्याऐंशी जरूर लक्षात ठेवा त्याचप्रमाणे रुरल लँडलेस एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्रॅम त्याला आर ई जी पी असं म्हटलं जातं ही कधी सुरू केली तर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे त्र्याऐंशी याच्या अगोदर आपण एक योजना पाहिली होती ट्रायसेम ती कधी केली होती पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणऐंशी हे जे इयर्स आहेत ना हे खूप महत्वाचे आहे ट्रायसेमचं काय पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणऐंशी आहे आय एल ईजीपीचं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे त्र्याऐंशीच आहे आय आय आर डी पीचं दोन ऑक्टोबर एकोणीसशे ऐंशी आहे नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट प्रोग्रामचं दोन ऑक्टोबर एकोणीसशे त्र्याऐंशी आहे हे कंपॅरेटिव्हली जर लक्षात ठेवलं तर तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल तर या लेसनमध्ये आपण अशा प्रकारचे दहा प्रश्न कवर केलेत आणि त्याचं एक्सप्लेनेशन देण्याचा प्रयत्न केलेला आहे आता ही सिरीज कंटिन्यू ठेवण्यासाठी जर जेवढा तुमचा रिस्पॉन्स येईल तर त्याप्रमाणे आपण प्रश्नसुद्धा त्यामध्ये वाढवणार आहोत जास्त रिस्पॉन्स आला तर आपण जास्त त्याबाबतचे प्रश्न आणि त्याचं डिस्क्रिप्शन आपण जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करू आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल जर लेसन तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक करा तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि लेसन जर आवडलं तर तुमच्या मित्रांना पण शेअर करायला विसरू नका